या ठिकाणी खरं म्हणजे आपण निर्णय दिला तो अतिशय योग्य आहे। टीईटीच्या संदर्भात खरं तर पहिल्यांदा कोणाच्या काळात घोटाळा झाला टीईटीचा, काय करत होतं तेव्हा सरकार? अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा हा जेव्हा यांचं राज्य होतं त्यावेळेसा टीईटीचा घोटाळा झाला। या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यापासून तर सगळे लोक त्या टीईटीच्या घोटाळ्यामध्ये लिप्त होते आणि अध्यक्ष महोदय यांच्या काळात झालेल्या टीईटीच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले, मंत्रालयातले अधिकारी त्याच्यामध्ये अटक झाले आणि सन्माननीय मंत्र्यांवर आमच्या अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही। या उलट टीईटीने किंवा कमिशनरनी खुलासा करून त्यांचा त्याच वेळी अपात्र ठरवलेला आहे अशा प्रकारचा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे। पण एक नवीन पद्धत सुरू झाली आहे अध्यक्ष महोदय की कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप लावायचे निघून जायचं आणि मग ते या ठिकाणी आपल्या मीडियात चालवत राहायचे, त्याला तसंच उत्तर आम्ही सोडणार नाही, त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ। खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं हा पहिला विरोधी पक्ष असेल जो स्वतःच्या सत्ता काळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय, असा विरोधी पक्षच पाहिला नाही। पण तुम्ही कितीही हा प्रयत्न केला, वरून आदेश आहे मला माहिती आहे कारण त्यांनी बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाके सापडून नाही राहिले त्याच्यामुळे तो वरून आदेश असेल, पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला असं वाटतं हा जो काही यांनी सभात्याग केलाय त्यांनी पहिल्यांदा याचं उत्तर दिलं पाहिजे की टीईटीचा घोटाळा का झाला, त्या लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी चुरडण्याचं काम कोणी केलं, अपात्र कंपनींना पात्र कोणी केलं आणि त्यांच्या थ्रू टीईटीची एक्झाम कोणी घेतली, ह्या घोटाळ्याच्या संदर्भात पहिल्यांदा बोललं पाहिजे त्यानंतर हा आरोप लावला पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, सत्तारांच्या मुलींना नोकरी मिळालेली नाही।